श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः। जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्वारा कृपा सागरा करुणा करा वेदोद्वारा दीनबंधो। अनाथनाथ दया सिंधो करुणा सागरा दीनबंधो कृपा कटाक्ष अवबोधो ग्रंथारंभे वेदो लागो पई। श्री गुरुरुवाच, भगवन भवता पोगहारिन्ना आनंद विग्रह मलमासेत्व शक्ताना स्नानादो की शुभम ऋणा। ऐका आता श्रोते जन लक्ष्मी नारायण संवाद जाण, जे करीती समग्र कथन होये निरसन महापाप। लक्ष्मी वदेहो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा, जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती। तरी आता प्रश्न एक स्वामी राया असे देख, शरीर झाली अशक्त न घडे देख स्नान विधी। जयंते मुख नाही स्नान तयाने काय करावे दान, तरी निर्फळ तो जन्मोण भूभार केला तेने पई। तरी ऐसियाची कमण गती मग निवेदावे कृपामूर्ती, जेणे तरनो पाय प्राणियां प्रति घडे सद्गती अणयासे। श्री कृष्ण उवाच, शृणु साध्वी प्रवक्षामि लोकानुग्रहकारिणी सम्यक प्रश्न कृतम सर्व लोकोपकृतिकारकम। ऐक साध्वी वचनांते तुवा प्रश्न केला निरुंते, तो तव सर्व या जगांते परम उपकारांते जाणपा। तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भवली से अंतरी करावे परोपरी व्रताते। ऐसे अंतर जयांचे द्रवले नारी अथवा पुरुष भले, तयाने पाहिजे काय केले तरी एक वहिले भामिनी। मुक्त कया जयाची पाही तो विचरो भलतीये ठाई, तैसी ही हे ही नवाई ठाईंचे ठाई तटस्थ। या लागी सांगे तो ऐके भजन करावे परमणीके, भजनाविना आणिक देखे सार्थक आणिक नसेची। भजने तरले महाज्ञानी तपस्विया मांजी शिरोमणी, महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा। नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत तात्कालिक, ऋषी माझी पुण्य श्लोक वाल्मिकी देख तरलासे। नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहा हो, त्रैलोकीचा समुदाओ मान्य केले तया लागी। या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविन सार्थक नाही, न पडावे आणिक प्रवाही शक्ती नाही म्हणून या। अपि कर्म फलोधाना दाहक भवतारक, अशक्ताना विशेषण मलमासे विशेषत। हरेर्नाम हरेर्नाम कीर्तनम कथित बुधे, येन केन प्रकारेण सर्व कामाप्ती साधनम। शक्ती नसे जयांचे देही तरी भजन करावे तेही, सदा सर्व काळ हृदयी अचुत्त चिंतन करावे। कोटी गोदानांचे फळ पाही जन्म तरी तीर्थ केले नाही, अपार दाणे दिल्ली स्वगृही पळी तुळना नाही नामांसी। कृष्ण कृष्णेती कृष्णेती प्रत्येहं भक्ती वैफलो, नित्य यज्ञायुतन पुण्य तीर्थ कोटी फलम लभेत। कोटी यज्ञांचे जे फल ते नामे पाविजे तात्काळ, ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तयांते। फुकांचे मुखी नाम घेता काय वेंचे हो तत्वता, अवघा वेळ भांडता उसंत तत्वता नसेची। परियासाठी घडी माझी एक पळ अथवा निमिष देख, आठविंता यदुनायक याविना अनिक नसे काही। म्हणून अशक्त पुरुषांते पाही हरिभजनाविन काही, दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आणिकम। जरी जाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर, पाप क्षाळनांते आण विचार नाम निर्धार बोलिला असे। या कलविगी जाणलतिके घडतील अनंत पातके, स्त्री हत्या बाळ हत्या देखे भ्रूण हत्या महापाप। मात्रा गमणी मातृ हत्यारी भगिनी स्नुषा गमणी निर्धारी, शेखी तयांचा जो वध करी पापे अघोरिया नामे। गुरु हत्या पितृ हत्या जाण गो हत्या अभिलाषी जो धन, मांसाहारी मद्य प्राशन निंद्य जाण विप्रासी। ही महत पापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणली, नामे नाश होती सकळी जैवी होळी तृणांची। एते चाणेच पापिष्ठा महापाप मृताश्चये, सर्व पापे प्रमुच्यंते कृष्ण रामेती कीर्तनात। आपुलेनी कर्वे नामोच्चार तरी दुजियांते करावा सोपस्कार, अथवा पुराण श्रवणी क्षणभर जाऊन या बैसावे। अवघा वेळ संसार धंदा करिता फुरसतची नाही तत्वता, तथापि क्षण एक पाहता अवकाश की जे सज्जनी। अमूल्य निर्देहाची प्राप्ती कोटी विंचिता नये एक घटी, आयुष्य जातसे उठा उठी म्हणून पुण्यासाठी पैकी जे। घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते, हरि कीर्तन मे मात्र संपूर्ण फलदायकम। हरेर्नामेव नामेव नामेव मम जीवनम, कलो नाच्सेव 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 गतिरन्यथा। यदर्थी इतिहास भरवा श्रोता विमळ परिसावा, तमा योगे जगांते सर्वा उपरती घडे तात्काळ। उत्तर देशी नर्मदा तीरी भुसुर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी। कांता तयाची पाहता नामे सावित्री परम पवित्रता, अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी। हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परम धनागळा असे आगळा कृपण तो। पोटान खाय पुरते अन्न सांची लेची सांची तसे धन, कोणी दिधलिया वस्त्र नूतन टाकी विकुण धन लोभे।
ऐसे धन संग्रहिता पाही सप्त कुंभ सांचले स्वगृही सुवर्णाने असे ते ही धन पाही संचितार्थ कांतेसी धड वस्त्र नसे पोटा अन्न मोजून देत असे स्वये एक भुक्त करीत असे धन गोड सरसे न पाहे या रीती क्रमित असे काळ पोटी नसे एकही बाळ कांता सदा करी तळमळ म्हणे धर हे निर्फळ सोनी नेने कधी कुळ धर्म कुळाचार तीर्थ पर्वणी सणवार आसक्त सदा धनाचार नेने प्रकार आणि कही काय करावे ऐसी आस नेने कधीही सुग्रास ऐसी यांचे देवे संगतीस कापा घातले मजलागी स्वगृही तुकी आपता परिपतिते न मागे कदा नामही न सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवलपरी ब्राह्मण गेला से बाहेरी कृषी वळंते आणावया तयांचा नित्याहाची व्यापार पंचांग घेऊनी बरोबर सदांचा तो राणभर जाय निर्धार राणांते ऐसे असता एके अवसरी एक शूद्र दुजीये ग्रामाधिकारी माध्यान्ह समयी पातला घरी म्हणे आहेत घरी भट्ट बाबा तव कांता आली धावत कोण म्हणून पुसत येरू वदे मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो आज माझी ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी ऐसे म्हणून पातलो मी दावया आमंत्रण तरी बाबा आली या बाहेरुणी सत्वर धाडा माझी ये सदनी विलंबना लावी जे ते क्षणी येता क्षणी धाडी जे ऐसे सांगुणी तो गेला तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला तो सवेंची ब्राह्मण ही पातला कृषी भारा शिरावरी तो भारा आपटीला तत्काळी उसासा बैसला स्थळी कांतेसी म्हणे ते वेळी उदक आणि प्राशना येरी उदक नेदिता घडी निरोप सांगतसे तातडी म्हणे ऐका हो स्वामी परवडी शूद्र याघडी पातला असे ग्राम तयाचा कोश दोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण म्हणे सत्वर द्या पाठवून खोळंबतील ब्राह्मण भोजनासी ऐसी एकताची मात तैसाची उठला खडबडीत म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चित धावूनी येरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारिन ऐसे एकता वचन गाठा येरी पिटित असे लल्लाटा म्हणे अहो कटकटा कैवी हा वाटा पापांचा इतुके धन असोनी गृही परी नाही यांची या दैवी अहारे शेषशाही कैसी नवाही हे केली काण सरे हे माझा भोग याचे पावल्य मियर्धांग तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्ध झारी आणून ठेविली झडकरी तया निकटी तात्काळीत म्हणे हे उदकांची झारी घेऊनी जाईजे बरोबरी तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा निके म्हणून वरी घेतले तक्षणी प्राशन नाही केले मार्ग झडकरुणी चाले विलंब झाला म्हणून चालता क्रमित असे पंथ घर्म दाटलासे अतोत धापाळ देऊनी धावत लगबग बहुत भोजनाची पहा हो मिष्टांनासाठी विप्रा लागी आवड मोठी परांना ते लाळ घोटी टपत बैसे बक जैसा आली आही आमंत्रणा जीव उल्हासा माणीपूर्व ऐसे ते ब्राह्मणांचे जिने या लागी घडून झाले ते असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतु तापले उष्ण जवळे असता जीवन प्राण जाओ परिनसेवी तृषेने जहाला असे व्याकुळ म्हणे उदक असे अळुमाळू संभवते निर्खितसे सकळ सावली पैन देखे तेथे मग एक वारुळ देखिले नयनी तयाची सावली पाहुनी नावेक स्थिरावला तये स्थानी उदक झारी काढीत तृषेची लगबग मोठी म्हणून पाहिले नाही दृष्टी तैसेची लावी तसे होटी गौल्यत्ता दृष्टी देखत मग प्राशन करिता जाण तैसेच तोंडींच्या हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविले रांड्याने सर्वही आवरी ते दुग्ध झारी ओतिली वारुळा माझारी चांडाळ तो प्राशन न करी केली परी असी ते नेम परिणाम स्मरणाचे महिमान कांता नित्य करीत असे आपण तयाचणी योग्य करुणी जाण फिरले अदृष्ट तयांचे एका फुस्कारा सरसी ध्वनी निघती झाली तक्षणी येरुद चकलांत करणी म्हणे हे तो करणी अघटित तया वारुळा माझी देख महाभुजंग असे भयानक तप्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त झाला असे तव त्या वारुळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी घडघटून प्राशन करिताजी मना माझी संतोषला तात्काळ निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी फणा उभारुणी याशिरी बोले त्या अवसरी ब्राह्मणांते म्हणे कृपावंता तू कोण पर उपकारी या सगुण संतुष्ट केले मजला गुण इये काळी स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी तोची मागीजे आम्हा पासी संकोच न धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा ऐसे तयांचे उत्तर ऐकून येरू परम दचकला म्हणी म्हणे कवण बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहात मागे परतुनी पाहे तयांते तव पंचफणा मस्तकावरुते मनुष्यगणी बोले त्यांते ऐका श्रोते हो म्हणे आपण असा कवण मस्तकीफणा दारुण जाण बोलता मनुष्य ऐसे वचन कीजे निवेदन मजलागी तव बोलता झाला ऐश म्हणे मी तवत असे शेष संतुष्ट झाले माणस दुग्ध प्राशने तुझी या लागी झालोसे प्रसन्न इच्छा असेले ते मागे वरदान येरू करी हास्यवदन म्हणे हे तो विंदाण कांत्याचे ऐके महाराजा ये अवसरी कांता आमुची असे घरी तिथे पुसन झडकरी येतो माघारी परतोणी तियेची इच्छा असे काय हे तो मज ठाऊके न होय इतका केला जो उपाय तो पर्याय तियेचा असे पै
मी परतुण मागुता येता आपण स्थिरावे सरमर्था येरू तथास्तु म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण कैची संध्या कैचे स्नान तैथे कैचे भोजन पान दिदले सोडून आमंत्रण आला परतून निज गृही धावत पळद लगबगे गृही पातला लागवेंगे द्वारदेशी हुणी म्हणे कोठे गे घर बुडवणी पापिष्टे ऐसा पती शब्द ऐकता धावत आली पतिव्रता चरणावर ठेवणी माथा अपराध समर्था क्षमा करी नमना ऐसे वोडन दुजे न देखो पै जाण तात्कालची शांत होऊन क्रोध निघून पै गेला मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला तियेन ते तुवा दुग्धधारी निरून ते दिदले प्राशना मजलागी उदक म्हणून पय दिले क्रोधे मितो नसो प्राशिले म्हणून वारोळी उलंडिले ते प्राशिले भुजंगे तात्काळ मनुष्य रूप धरून प्रसन्न झाला मजलागुण उसावया तुझ कारणे आलो धावण तात्काळी तरी काय इच्छा असेल माणसी त्याची माग तू तयांसी ऐकून ऐसी या वचनासी येरी माणसी चाकाटली म्हणे नवल केवडे जाहले आमंत्रण सोडिले बोलत असे ऐसिया बोले सत्य मिथ्या हरिजने विचार करुणी जमणी म्हणे इतुकेची मागिजे तया लागुणी जे दिदले असे त्यांची देऊणी मनोरथ पुरवावे इतुकेची मागा स्वामी आणिक नसे काही उर्मी तथास्तु म्हणून स्व अगर्मी परता झाला तात्काळ येऊन नमिले शेष राजा म्हणे ऐके वचन महाराजा कांतेचे माणसी जे चो जा श्रवण करी आदरेसी ती बोले दिदले त्यांची द्यावे आणिक न मागू जीवे भावे समर्थे हेची पुरवावे मनोभावे दयाळुवा ऐकुणी तयाचे उत्तर शेष वदे कर्म अघोर कांता तुझी परमचतुर मागितला वर नेटका तेतवण असे तुझी एक पाळी परी देणे घडे ये काळी तथास्तु म्हणून ये वेळी गुप्त झाला भुजंग ब्राह्मण परतला तेथून मार्गी विचार करीत असे म्हणी म्हणे आमंत्रणे दिदली सोडून संधी अस्तमाणी होऊ आली तरी आजी सुदिन पर्व काळ शनी प्रदोष परममंगळ तरी ग्रामवासी द्विज सकळ भोजन लागी पाचारू म्हणे मिष्टान्न करुण बरवे भूदे वाद्य तोष वावे आपणही यथेष्ट भक्षावे मन संतोष वावे कांतेचे ऐसा विचार करुण विचार गृही पातला सत्वर परमहर्ष होऊन निर्भर बोले उत्तर स्त्रियेंसी म्हणे तू वा सांगितली जी रीती आम्ही मागितले भुजंगाप्रती दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती वधुनी गुप्त जाहला तो तरी ऐके एक विचार आम्हा क्षुदने पिडिले फार आजी प्रदोष आणि मंदवार पर्व अपार बोलिजे या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया देऊन येतो आमंत्रण तुवा षडस अन्न निर्मूळ करी पकवान यथास्थित सामुग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी उकरुणी या द्रवाची घागरी घेतले करी सुवर्णाने पाच मग शर्करे सहित सामुग्री सर्व ही बांधी पदरी आमंत्रणे करुण विप्रा घरी आला झडकरी मागुता ऐसे होता ते अवसरी कांतेचा हर्षण मायेवंतरी म्हणे संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वासना मग लगबगे पाकसिद्धी करती झाली ते गुणनिधी षडस अन्न नान विधी सिद्ध करुणी ठेवीत मग भ्रतारांते विनवी सुंदरा म्हणे सत्वर ब्राह्मणांते पाचारा विलंब झाला सी तुम्हा ते खरा होईल एकदा पित्तक्षोभ एकयामी भरली निशी सत्वर वैसावे भोजनाशी येरू परमहर्ष युक्त माणसी ब्राह्मणांसी पाचारिले अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण देऊन सुमण आणि चंदन रंग माळिका घातली विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळून या पवित्रे कनारांगुळी निरांजन पात्रे प्रतिपात्र ठेविला असे मग सरसावणी आचळांते वाढी तसे पकवानांते जोडून याबद्ध असतांते ब्राह्मणांते वाढी तसे म्हणती ब्राह्मण नवल काही कधीच ऐसे देखिले नाही अप्रुपा आजीची नवाई भाग्य आमुचे उदयले असो भोजन होऊन निवाडे मग अर्पुण त्रयोदश गुण विडे दक्षिणा देत असे अति कोडे सुवर्णाने प्रत्येका एक कांतेने ही भोजन सारिले म्हणे आजी परम भाग्य उदयले सावकाश भोजन झाले भुसुर आले गृहांसी मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करिता झाला व्यय समय अतित आलिया पाहे नवे विनमुख तयांते ऐसी धरिता सद्वासना पापांते झालीसे क्षाळना झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगणा तयाची कालांतरे करुणिया उभयंता पावती झाली मोक्षपंथा ऐशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली कथा हे गोड ऐकिली म्हणून दृष्टांती असे योजिली न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोते यांनी आदरेसी हेतवदंत कथान म्हणजे प्रत्यय पुराणांतरी पाहिजे नामस्मरणाविना आणदुजे नसे जाणीजे सर्वथा या कलियुगी नामसार वदून गेले महाज्ञानी ऋषेश्वर आणि भगवन वचन निर्धार श्लोकाधार परिसावा सर्व कामाश्च मुक्तिश्च हस्ते तेषा वरानने ये स्मरंती निरानित्य नामे वर्सनार निरूपण इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित अष्टमोध्याय गोढा इति अष्टमोध्याय